फायर ब्रिगेडचे जवान जे आहेत ते पाणी मारून आग विझवण्याचा हा प्रयत्न करतायत पण तरी सुद्धा या आगीवर नियंत्रण मात्र हे अजूनही मिळवता आलेलं नाहीये आग विजते प्रत्येक पाच मिनिटांनी असं वाटतंय की आग शमलेली आहे पण पुन्हा एकदा या आगीचा भडका उडतोय आत्ताच जो भडका उडाला आहे तो म्हणजे सगळ्यात वरच्या मजल्यावर उडालेला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या केबिनच्या वरचा हा जो भाग आहे तिकडे ही आग पसरलेली आहे कर्मचाऱ्यांना सुखरूपपणे बाहेर काढलं जात आहे अजूनही माहिती मिळते की काही कर्मचारी आत अडकले असण्याची शक्यता वर्तवली जाते अधिकृत आकडा किंवा अधिकृत माहिती अजूनही कळू शकलेली नाहीये आगीचं कारण सुद्धा आपल्याला अजूनपर्यंत अधिकृत कारण जे आहे ते माहीत नाहीये पण तिसरा चौथा पाचवा आणि सहावा मजला या मजल्यांवर आग लागलेली आहे